आता IIT JEE नीट साठी लातूर हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमी मध्ये मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. विटा नगर पालिकेत कुणाची अडवणूक होत असेल तर आमच्यापर्यंत पोहोचा. सुहास बाबर. नमस्कार, मी विजय स्टोंबरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज. सुहास बाबर यांचे अप्रत्यक्ष पाटील गटाला आव्हान. विटा नगर पालिकेकडून काही लोकांच्या घरांची अनुदानं दिलेली नाहीत. विधानसभेला आमचे काम केले नाही म्हणत लोकांची अडवणूक केली जात आहे. आज आम्ही पालिकेला निवेदन केले आहे, जर मुख्याधिकाऱ्यांनी अनुदान वाटले नाही तर पालिकेसमोर शिवसेनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्याचा इशारा देत जर नगरपालिका लोकांची अडवणूक करत असेल तर आमच्यापर्यंत पोहोचा, असे जाहीर आवाहन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी केले. प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाच्या लाभार्थ्यांची काही तक्रार आमच्यापर्यंत पोहोचली होती. अनेक लाभार्थ्यांना त्या ठिकाणी पुढचे हप्ते त्यांच्या रकमा त्या ठिकाणी खात्यामध्ये जमा झाल्या नव्हत्या. ते सगळे लोक त्या ठिकाणी पाठपुरावा करत होते, पण त्या लोकांना खालच्या प्रशासनाकडून काही अडवणूक त्या ठिकाणी होत होती. वा तू आमचं विधानसभेला काम केलं नाहीस, तू आमच्या पार्टीमध्ये प्रवेश कर, अशा नाहक तक्रारी करून त्या लोकांचे सगळ्या घरकुलांचे हप्ते थांबवले होते. त्या विषयी शिवसाहेबांना आम्ही सर्व आमच्या शिष्टमंडळ एक महिन्यापूर्वी भेटलं होतं. ते त्यांना 7-8 दिवसापूर्वी आम्ही परत शिवसाहेबांची गाडी घेतली होती आणि त्यांना आम्ही विनंती केली होती की ह्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीने लोकांची अडवणूक करू नका. ज्या लोकांची घरं पूर्ण आहेत, ज्यांचे जिओ टॅगिंग झाले किंवा नियमानुसार ज्यांचे हप्ते देणं बाकी आहे, तर सगळ्या लोकांचे हप्ते तुम्ही द्यावेत अशी आम्ही त्यांना विनंती केली होती. काल अखेर तरी त्यांच्या खात्यावरती रकमा जमा नाहीत. आम्ही आज शिवसेनेच्या वतीनं शिवसाहेबांना निवेदन दिले, सोमवारपर्यंत जर त्या खात्यावरती लाभार्थ्यांच्या रकमा जमा झाल्या नाहीत तर शिवसेनेच्या वतीनं आम्ही नगरपालिकेवरती धरणं आंदोलन त्या ठिकाणी धरणार आहे. आणि नगरपालिकेच्या मार्फत जर विटा शहरातल्या काही सामान्य लोकांना अडवणूक होत असेल तर माझे त्यांना जाहीर आव्हान आहे की तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचा, तुम्हाला न्याय देण्याची जबाबदारी आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू. येत्या काही दिवसांमध्ये ज्या 300 लाभार्थ्यांना घरं मंजूर आहेत त्या सगळ्या लाभार्थ्यांची आमचे शिवसैनिक भेट घेतील. त्यांच्या अडचणी जर काय असतील तर त्या सोडवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न करू. नगरपालिकेच्या पण सगळ्या लोकांना माझी विनंती आहे की ही केंद्र शासनाची योजना आहे. खरं वास्तविक पाहता ह्या सगळ्या लोकांचे हप्ते जमा करून तुम्ही जास्तीच्या नवीन आणि घरांना तुम्ही त्या ठिकाणी मागणी करायला पाहिजे होती आणि तो प्रयत्न करायला पाहिजे होता. माझी तुम्हाला विनंती आहे की त्यांची अडवणूक करण्यापेक्षा ह्या 300 लोकांची घरं लवकरात लवकर पूर्ण करून त्यांचे हप्ते ताबडतोब द्यावेत अशी मी त्या ठिकाणी त्यांना विनंती करणार. ज्या लोकांची प्रशासनाकडून हॅरेसमेंट होते त्यासाठी आम्ही शिवसेनेनं सोमवारपर्यंत जर त्यांचं हप्ते जिओ टॅगिंग ज्यांचं पूर्ण झालं आहे त्यांचे हप्ते जर नाही दिले तर सोमवारी आम्ही ठे आंदोलन घेणार. घरकुलच्या लोकांचे जे जिओ टॅगिंग करून हप्ते दिलेले नाहीत, काही लोकांची अडवणूक होते अशी तक्रार आमच्याकडे आल्यानंतर काही लोकांना आम्ही बोलवून घेतलं. काही लोकांची कामे स्लॅब लेवल पण पूर्ण आहेत पण हप्ते त्याप्रमाणे मिळालेले नाही आहेत. शिवसाहेबांच्या पण 2 वेळा चर्चा केली असता शिवसाहेब स्वतः सकारात्मक असताना खालचे काही लोक चुकीची माहिती देऊन शिवसाहेबांना किंवा चुकीच्या पद्धतीनं अडवणूक करून जे काही नगरपालिके प्रकार चालला आहे तो चुकीचा आहे. आमची अशी मागणी आहे शिवसेनेकडून की जे लोकांचे हप्ते राहिलेले आहेत ते सोमवारपर्यंत द्यावेत, अन्यथा सोमवारपर्यंत आम्ही वाट बघून त्याच्यानंतर शिवसेना जे हप्ते नाही दिले तर शिवसेनेच्या वतीने धरणे आंदोलन आम्ही नगरपालिकेसमोर करणार आहे. विटेकरांना आमच्यापर्यंत पोहोचा असे आव्हान करत सुहास बाबर यांनी अप्रत्यक्ष पालिकेत सत्ता आणणाऱ्या पाटलांना आव्हान दिले आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास
मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.